खरं तर स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्य म्हणून महाराष्ट्र ज्यावेळेस अस्तित्वात आलं आणि आत्तापर्यंत अनेक सरकारं येऊन गेली, अनेक पक्षांची सरकारं या राज्यामध्ये आली, परंतु कुठल्याही पक्षानं मला वाटतं नाभिक समाजाची कधी अशा पद्धतीने दखल घेतली नाही. आज महायुतीच्या सरकारनं या राज्यातल्या मायक्रो ओबीसी, ज्याला आपण म्हणतो, त्या मायक्रो ओबीसी घटकातील एक वंचित घटक जो नाभिक समाज आहे, या समाजाच्या ज्या काही या राज्यामध्ये संघटना आहेत त्या संघटनेच्या प्रत्येक प्रमुखाला आज बोलावून नाभिक समाजाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली, चर्चा घडून आणण्यात आली, हे खूप मोठं मला वाटतं समर्पक काम आहे. कारण अशा पद्धतीनं आजपर्यंत महाराष्ट्रात कधी कुठल्या पक्षानं या समाजाची दखल घेतलेली नाही. ही प्रथमतः या महायुती आघाडीच्या सरकारचं आणि खास करून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे नाभिक समाजाच्या वतीनं मी खरं तर जाहीर आभार मानतो, कारण आपण आज ही बैठक या ठिकाणी बोलावली आहे. परंतु असं झालं, बैठक फडणवीस साहेबाच्या बंगल्यावर होती, परंतु फडणवीस साहेब नसल्यामुळे नाभिक समाजात नाराजी दिसून येते. नाही, आता ते काय असतं माहिती का, काल देशाच्या राष्ट्रपती आदरणीय मुर्मू मॅडम ह्या उपासना केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी आल्या होत्या, आणि त्या ठिकाणी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री स्वतः राष्ट्रपतीसोबत त्या ठिकाणी होते, आणि तिथून आल्यानंतर अत्यंत महत्त्वाची एक मंत्रिमंडळाची बैठक होती, आणि त्या बैठकीमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी सांगितलं मी आज नाभिक समाजाची बैठक बोलावली आहे, परंतु काही गोष्टी अशा असल्यामुळं मला या ठिकाणी यायला थोडा वेळ झाला, आणि नंतर ते आलेही, परंतु तोपर्यंत नाभिक समाजाची बैठक संपलेली होती. नाभिक समाजाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केशशिल्पी बोर्ड आहे. हे केशशिल्पी बोर्ड या विधानसभा निवडणुकीच्या आधी कार्यान्वित होईल असं आपल्याला वाटतं का? निश्चितच होईल, निश्चितच होईल, आणि त्या अनुषंगानंच बैठकीचंही आयोजन केलेलं होतं ना. तर हे भालचंद्र बोरे विशेष करून नाभिक समाजाच्या मीटिंगसाठी आलेले होते, आपण त्यांची प्रतिक्रिया पाहिलेली. तर समाजाला तुम्ही काय आवाहन कराल? आज मी समाजाला सांगू इच्छितो की आपण या राज्यामध्ये 45 ते 50 लाखाच्या संख्येनं आहोत, एवढी आपली लोकसंख्या या राज्यामध्ये आहे, आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या समाजांच्या प्रतिनिधींना आज या ठिकाणी देवेंद्र साहेबांनी बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली, आणि कुठलेही गटतट न ठेवता खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे की इथे एवढ्या सगळ्या संघटना असताना प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी एकमेकाचे सख्खे भाऊ असल्याप्रमाणे एकत्र येऊन एक जिवाळ्याचे संबंध कसे असतात, एक कुटुंब कसं असतं आणि त्या कुटुंबातले लोक कसे असतात, अशा चांगल्या पद्धतीने आज ते तिथे एकत्र आले, त्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्या ज्यावेळेस नाभिक समाजाच्या संदर्भात अशा कुठल्या बैठका असतील किंवा कुठले प्रश्न असतील, कुठले आंदोलन असतील, नाभिक समाजाला या संघटनेच्या माध्यमातून आपण समाजसेवक, एक जनसेवक म्हणून काम करत असताना समाजाच्या प्रश्नावर अशाच पद्धतीने एकत्र आलं पाहिजे. आपण आलात त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि जनतेला आश्वासित करतो नाभिक समाजाच्या की तुमच्या जे प्रश्न आहेत, तुमचे म्हणजे माझे पण आहेत, ते आपल्या सगळ्या वंचित समाजाचे प्रश्न आहेत, नाभिक समाजातल्या या घटकांना जोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा लढा अशाच पद्धतीने सरकारच्या विरोधात चालू ठेवू आणि आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कार्य करत राहू. नाभिक समाजामध्ये प्रथमच एकता दिसून आली का? नाही, ह्याच्या मीटिंगमधून. हां, आता काय होतं, काल ही मीटिंग म्हणजे सरकारनंच बोलावलेली मीटिंग होती, महायुतीच्या सरकारनंच बोलावलेली ही मीटिंग होती, आणि सरकारनं पहिल्यांदाच असं केलं की
ठीक आहे, नाभिक संघटनेतल्या काही मोजक्या संघटना आहेत त्यांना बोलवावं, किंवा ज्या मोठ्या संघटना आहेत यांना बोलावं, असं न करता नाभिक समाजात गाव पातळीपासून तालुका, जिल्हा, विभाग आणि महाराष्ट्र लेवलपर्यंत ज्या काही संघटना, ज्या काही मित्रमंडळ असतील, जे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलून त्यांचे विचार ऐकून घेतली फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं असा संदेश समाजामध्ये गेला की हे सरकार निश्चितच केश कलाशिल्पी मंडळ स्थापन करील असं मला वाटतं. काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रनाथजी फडणवीस यांनी नाभिक समाजाची महाराष्ट्रातून जेवढे अनेक जिल्हे आहेत आणि नाभिक समाजातील जेवढे संघटना आहेत अशा संघटनांना निमंत्रित करून नाभिक समाजाची बैठक आयोजित केली होती. आणि कालच्या त्या आयोजित बैठकीमध्ये ज्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या मागण्यांना पूर्ण करावे यासाठी नाभिक समाजाच्या अनेक संघटनांनी निवेदने दिली. आणि या निवेदनातून संघटनांना असं मान्य संघटनेनं सांगायचं किंवा नाभिक समाजाच्या ज्या अनेक अडचणी आहेत, ज्या 40 वर्षापासून ज्या समस्या राहिलेल्या आहेत, आतापर्यंत कोणत्याही जे राज्य शासन आलं त्या शासनांनी आतापर्यंत त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. आणि ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकमेव असं या सरकारनं नाभिक समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःहून नाभिक समाजाच्या संघटनांना निमंत्रित करून त्या बैठकीवर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. केशशिल्पी संदर्भात काय केशशिल्पी जे बोर्ड आहेत शासनाने 2019 या वर्षी GR काढला होता केशशिल्पी बोर्ड स्थापन म्हणून. पण त्या स्थापनेनंतर त्याचा काही बजेट म्हणा काही त्याच्यावर प्रतिक्रिया दाखवली नाही. आम्ही संघटनेच्या माध्यमातून निवेदने दिली, त्या केशशिल्पी बोर्डाचं काय झालं असे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून, CM ईमेलच्या माध्यमातूनही आम्ही ते नाभिक सेवा संघ महाराष्ट्र संघटनेकडून आम्ही ते निवेदने दिली, पण त्यावर त्यांनी काही उत्तर मिळालेलं नाही. आणि त्यानंतर आज 5 सप्टेंबर 2024 रोजी या बैठकीत आम्ही ते चर्चेमध्ये मांडलं, त्या केशशिल्पी बोर्डाचं तुम्ही आतापर्यंत GR काढला, त्याच्यानंतर तुम्ही काही बजेट नाही दिलं, त्यावर कोणी अध्यक्ष नियुक्त नाही केला, असे अनेक कारणावर आमची अशी चर्चा झाली. केशशिल्पी बोर्ड जर आचारसंहितेच्या आधी लागलं नाही तर नाभिक समाजाची भूमिका काय असेल? केशशिल्पी बोर्ड जर आचारसंहितेच्या अगोदर नाही झाली, यापूर्वी जो नाभिक समाजाचा संघटनेचा जो लढा आहे तो पुढेही असाच चालू राहील. येणारा काळ तो ठरवेल. जर आचारसंहितेच्या अगोदर जर सध्याच्या महाविकास सरकारनं जर केशशिल्पी बोर्डाबद्दल जर एक कठोर भूमिका किंवा ते शिल्पी बोर्ड स्थापन जर मंजूर नाही केलं किंवा अध्यक्ष नियुक्त नाही केला, पुढे त्याचा बजेट जर दिलं आणि नाभिक समाजाच्या जे घटक आहे व्यावसायिक असेल ते कर्ज त्यांच्यावर त्या आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्या कर्जाच्या माध्यमातून, जर त्या पद्धतीनं जर होत नसेल तर निश्चितच येणारा काळ म्हणजे नाभिक समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.